नमस्कार, मी माधवी देसाई। दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याची। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यामध्ये शहा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र शहा यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम पत्रिकेत या भेटीचा कोणताही उल्लेख नाहीये। त्यामुळे सध्या तरी अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची भेट होणार नसल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे शहा युतीच्या फॉर्म्युल्याबाबत काही ठोस निर्णय घेतात का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। तसंच युतीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शहा बैठका घेण्याचीही शक्यता आहे। तत्पूर्वी जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याबाबतच्या ऐतिहासिक निर्णयावर मुंबईमध्ये शहा यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलंय। मुंबईच्या गोरेगावमधील नेस्को संकुलात आयोजित होणाऱ्या या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील। तर मुंबई विमानतळावरून आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर सध्या आपल्यासोबत आहे। रणजित, अमित शहा विमानतळावर दाखल झाले आहेत का? त्यांना यायला किती वेळ लागणार आहे अजून? माधवी, अमित शहा काही क्षणामध्ये मुंबई विमानतळावर दाखल होतील। सध्या मुंबई विमानतळ परिसरातला आणि जो हायवे आहे या हायवे परिसरातला जे पोलिसांचे मुवमेंट आहे ही अलर्ट करण्यात आलेली आहे आणि त्यामुळं बऱ्यापैकी विमानतळावरून बाहेर येणारे जे रस्ते आहेत या ठिकाणची वाहतूक सध्या थांबवण्यासाठी नुकतीच सुरुवात झालेली आहे। अमित शहा जेव्हा विमानतळावर येतील त्यावेळी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांचं शिष्टमंडळाकडून काही महत्वाच्या नेत्यांकडून स्वागत करण्यात येईल आणि त्यानंतरच ते विमानतळातून बाहेर पडतील आणि मुख्य कार्यक्रमाच्या दिशेने ते आता जाणार आहेत। मात्र साधारण 11:20 दरम्यान येणं अपेक्षित होतं, थोडा उशीर झालेला आहे, पण आता काही क्षणात ते दाखल होतील असं सूत्रांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। माधवी, रणजित, खरं तर आता ते काही क्षणातच दाखल होणार आहेत विमानतळावर। कसा पोलीस बंदोबस्त आहे, कशी तयारी करण्यात आली अमित शहा यांच्या स्वागताची? आज सकाळपासूनच मुंबई एअरपोर्ट आहे, या एअरपोर्टचे जे दोन्ही VIP गेट आहे या दोन्ही गेटवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। नेमकं गेट नंबर 4 कलिना की गेट नंबर 9 यातून अमित शहा बाहेर येणार यासंदर्भात गुप्तता पाळण्यात आली होती, मात्र आता गेट नंबर 9 जो आहे VIP गेट या ठिकाणी पोलिसांची मोठ्या प्रमाणामध्ये वर्दळ वाढल्यामुळं या परिसरातली जी वाहतूक आहे ही सध्या थांबवण्यासाठी पोलीस सध्या हालचाल करत आहेत। 9 क्रमांकाच्या गेटनं बाहेर आल्यानंतर सुरुवातीलाच मी सांगितलं की अमित शहा यांचं काही प्रातिनिधिक स्वरूपात स्वागत होणार आहे, मात्र इथून कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत जाईपर्यंत कुठलाही प्रकार घडू नये, त्या अडथळे कुठले येऊ नयेत यासाठी प्रत्येक 1.5-2 किलोमीटरच्या दरम्यान मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आलेला आहे। काही मार्शल आहेत, हे मार्शल या रस्त्यावर येजा करतात। काही क्षणातच आता अमित शहा विमानतळावर दाखल होणार आहेत, यावर नजर ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद रणजित या माहितीसाठी। तर काही वेळानंतर अमित शहा हे मुंबई विमानतळावर दाखल होतील आणि त्यानंतर ते नेस्को संकुल येथे जाणार आहेत, तिथे त्यांचा कार्यक्रम होणार आहे आणि त्याच नेस्को संकुलवरची ही दृश्य आहेत। हमारे राज्य के लाडले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 370 कलमांसंदर्भात अमित शहा यांचे नेस्को संकुल इथे व्याख्यान होणार आहे। एक बार घोषणा देकर हम यही से उनका स्वागत भी करेंगे। भारत माता की, भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। दोनों हाथ ऊपर करके, मुट्ठी बांध करके, वंदे वंदे। मैं पीछे देख रहा हूं, थोड़ा आवाज कम आ रहा है, आवाज इतनी बुलंद होनी चाहिए। अमित भाई की गाड़ी। तर गोरेगावच्या नेस्को संकुल येथून आमचे प्रतिनिधी ऋत्विक भालेकर आपल्यासोबत आहे। ऋत्विक, खरं तर आम्ही पाहतोय दृश्यांमध्ये खूप मोठी गर्दी आहे कार्यकर्त्यांची, कसं वातावरण आहे नेस्को संकुलात? केंद्र शक्ती केंद्र प्रमुख आणि जे बूथ प्रमुख आहेत
यांना बोलवण्यात आलेले आहे। राज्यभरातून मोठ्या संख्येने ते ह्या मेस्को संकुलात जमलेले आहेत। आजचा हा जो कार्यक्रम आहे 370 कलम संदर्भात व्याख्यान अमित शाह यांच्याकडनं देण्यात येणार आहे। ऐतिहासिक निर्णय आहे आणि या मुद्द्यावर अख्ख्या देशभरातलं राजकारण ढवळून निघालेलं आहे। अर्थात महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने हाच प्रमुख मुद्दा प्रचाराचा असणार आहे हे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्पष्ट होते। त्यामुळे या कार्यक्रमात नेमका अमित शाह काय मार्गदर्शन करणार आणि येणाऱ्या काळात प्रचारासाठी या मुद्द्याचा वापर कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केला जाईल ते आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अर्थात काही वेळातच या सभास्थळी अमित शाह यांचं आगमन होईल आणि त्यानंतर या सभेला सुरुवात होईल। माधवी ऋत्विक या कार्यक्रमावर नजर ठेवून राहा, तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। हमारे लाडले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उनके नेतृत्व में हमने सरकार चलाई और 5 बरस के बाद जो 15 बरस के कांग्रेस आघाड़ी के सरकार के कारण जो महाराष्ट्र सभी विषयों के ऊपर पीछे गया था, वो महाराष्ट्र आज देश में क्रमांक 1 का राज्य हो गया है। इस प्रकार का काम गत 5 बरस में किसने किया होगा तो वो भारतीय जनता पार्टी ने और हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने किया है। मित्रों, ये देवेंद्र फडणवीस जी के रूप में हम सभी को, महाराष्ट्र के लोगों को, एक प्रामाणिक, कर्मयोगी, कार्यक्षम इस प्रकार का मुख्यमंत्री मिला है। महाजनादेश यात्रा के माध्यम से उन्होंने महाराष्ट्र के हर विभाग में उन्होंने गए, हजारों किलोमीटर की यात्रा उन्होंने संपन्न की। रामी शाह हे मुंबई विमानतळावर आताच दाखल झालेले आहेत। निकालने के बाद हमने उसकी वर्क ऑर्डर निकाली और यह 350 किलोमीटर से 150 किलोमीटर के मेट्रो का काम आज के दिन में प्रारंभ होकर आने वाले 1 बरस में 100 किलोमीटर से भी ज्यादा मेट्रो का काम पूरा होकर यह मुंबई शहर को बहुत बड़ी राहत मिलेगी। यह काम हमारे मुख्यमंत्री जी ने किया। आपको एक ही बात मैं बताना चाहता हूं, उपनगरी रेल ब्रिटिशों के जमाने से चालू है, चर्चगेट से लेकर विरार तक, छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस से लेकर करजत कसारा तक हर रोज 70 लाख लोग रोज इससे प्रवास करते हैं। ये 350 किलोमीटर का एमएमआर रीजन को लेकर मेट्रो की परियोजना 2023-2024 तक पूरी हो जाएगी। ये पूरी होने के बाद ब्रिटिशों के जमाने से चालू हुई उपनगरी रेल से प्रतिदिन 70 लाख लोग प्रवास करते हैं। हमने 5 बरस में 350 किलोमीटर के मेट्रो का प्लानिंग किया, डीपीआर किया, आने वाले दिन में वो चालू होगी, 2023-24 तक पूरी होगी। ये मेट्रो पूरी होने के बाद प्रतिदिन एयर कंडीशन अफोर्डेबल इस प्रकार के किराए से प्रतिदिन 90 लाख से भी ज्यादा लोग, 1.5 करोड़ तक के लोग ये प्रतिदिन मेट्रो के माध्यम से प्रवास करेंगे। इतना बड़ा काम हमने 5 बरस के अंदर ये मुंबई और एमएमआर रीजन में खड़ा किया है। मित्रों, 26/11 का घिनौना हमला मुंबई शहर के ऊपर हुआ था, ये बात करते राष्ट्रीय सुरक्षा की, राम प्रधान कमेटी ने यह कहा था कि पूरे मुंबई शहर में सीसीटीवी बिठाने का काम करने की आवश्यकता है। राम प्रधान कमेटी बिठाई थी 2008 में, उनका रिपोर्ट आया 3 महीने के बाद, 2009 से 2014 इनकी सरकार थी, 125 करोड़ रुपए का कॉन्ट्रैक्ट था,
पांच बरस राष्ट्रवादी और कांग्रेस वाले आपस में झगड़ रहे थे कॉन्ट्रैक्ट तेरा डिपार्टमेंट बांटेगा या मेरा डिपार्टमेंट बांटेगा। पांच बरस में सीसीटीवी लगाने का काम इन लोगों ने किया नहीं। 2014 31 अक्टूबर को देवेंद्र फडणवीस जी राज्य के मुख्यमंत्री हुए, तीन महीने के अंदर हमने 9 करोड़ का टेंडर निकाला और एक बरस के अंदर आज पूरा मुंबई शहर सीसीटीवी युक्त बन गया है। हम मुंबई वासी 100% सुरक्षित हो गए हैं मित्रों। ये भारतीय जनता पार्टी के सरकार का काम है। राम प्रधान कमेटी ने क्या क्या कहा था और ये लोग आज अलग अलग माध्यम से हमारे ऊपर घिनौना आरोप करते हैं। मैं एक ही बात का जिक्र करता हूं, आजकल एक व्यक्ति तिहाड़ जेल में है, दो चार दिन पहले उनकी भी कस्टडी बढ़ गई और 5-15 दिन बढ़नी चाहिए। ये आदमी तब से देश के गृहमंत्री थे। ये व्यक्ति ने कहा था संसद के पटल पर सैफ्रॉन टेरर कि भगवा दहशतवादी इस देश को, इतनी घिनौनी राजनीति तुमने करने का प्रयास किया, देश की सुरक्षा से खिलवाड़ किया। जब 26/11 के हमले को 10 बरस पूरे हुए उस दिन राम प्रधान जो इस समिति के प्रमुख थे, जिनकी इंक्वायरी कमेटी तत्कालीन कांग्रेस आघाड़ी सरकार ने नियुक्त किए थे,